सफरचंद सोलल्यावर मिठाच्या पाण्यातून त्याच्या फोडी बुडवून काढाव्यात, म्हणजे फोडी लाल पडत नाही व चवही छान लागते. दह्यातील कोशिंबिरीला गरम फोडणी दिली तर ती आंबट होते, म्हणून फोडणी गार झाल्यावर द्यावी. मिरचीमुळे हाताची आग होत असेल तर हाताला तेल व गूळ लावून कोमट पाण्याने हात धुवावा. मंद आचेवर दूध तापवले तर साय चांगली राहते. साखर, रवा ह्यासारख्या पदार्थांना मुंग्या झाल्या तर 4-5 लवंगा त्यामध्ये ठेवल्या की मुंग्या जातात. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नयेत, असे ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. कांदा 2 भागात कापून त्यास थंड पाण्यात 5-10 मिनिटे ठेवल्यास कांदा कापताना डोळ्यात पाणी येत नाही. कारल्यामधील कडूपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ घाला व 1/2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते. लसूण सोलताना त्यांना थोडेसे तेल व पाणी लावून सोलाव्या, म्हणजे ते लवकर सोलल्या जातात.